मैं देखना नहीं है तसा म्हणजे नाही हेच खरं आपलं आपल्याला बरं वाटावं म्हणून तसा म्हणायचं इतकंच खर तर पुरुषाचं देखणे पण बायकी वळणावर जातं असं माझी आपली एक समजूत सोयीस्कर म्हणावी तर हे सगळं सांगायचं कारण म्हणजे माझी बायको तशी देखणी आहे तशी म्हणजे फार नाही पण आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला अशी देखणी बायको मिळणं हे विशेष शिवाय ती लेखिका आहे अर्थात लग्नानंतर मला हे कळलं पहायच्या समारंभात तिच्या वडिलांनी तिच्याविषयी खूप सांगितलं सगळेच सांगतात शिवणकाम भरतकाम विणकाम गृहकृत्यात दक्ष वगैरे वगैरे त्यात हेही सांगितलं असणार अर्थात सगळंच कुठं मी ऐकलं होतं ती आपली दिसायला बरी आहे एवढंच मला पुरेसं होतं आडगावच्या एका भिक्षुकाची मुलगी संस्कृत वगैरे पक्क SSC ला पहिला वर्ग मिळालेला अर्थात या सगळ्याशी मला काही कर्तव्य नव्हतं म्हणा फिरायला घेऊन जाताना जरा बरं वाटेल एवढेच आणखे लग्नानंतर एक दोन मासिक घरी आले तेव्हा तिचं कौतुक केलं तीन चार साभार परतची पत्र आली तेव्हा खरं सांगायचं तर बरं वाटलं म्हणजे प्रकरण अगदीच डोईजड होणार नाही असं वाटलं एक दोन संपादक ओळखीचे आहेत असं सांगून पाहिलं वाटल्यास शब्द टाकायची तयारी दाखवली ती काही बोलली नाही तिनं नुसतंच माझ्याकडे पाहिलं अर्थात मलाही शब्द टाकायची वेळ आली नाही ती लिहितच राहील मला दाखवत नसेल मी ही फारशी उत्सुकता दाखवली नाही तिचं स्वतःच असं एक वेगळं जग होत माझंही होत मित्र सिनेमे गप्पा पत्ते अड्डा कधी आमच्या घरी बसला ना की चहा पोहे भजी न मागता समोर आणून ठेवीत असे एक प्रकारच्या अलिप्तपणे माझ्या मित्रांशी बोलायला ती कधी स्वतःहून बाहेर आली नाही आणि वहिनी वहिनी करत माझे मित्रही कधी स्वयंपाकघरात घुसले नाही त्यांना तिची एक प्रकारची जरब होती आणि मला हेच सांगायचं होत ती काहीशी मनस्वी होती कुढी नव्हती पण खळखळ हसणारी वाचावाचा बोलणारीही नव्हती मोजकच बोलायची नीट नीटकी राहायची घर स्वच्छ ठेवलेलं असायचं थोडं जास्तच मी केलेला पसारा निमूटपणे आवरत राहायची मला ते एक सतत आव्हान असायचं
मी ठेवलेली एखादी वस्तू वेळेवर सापडली नाही की त्याचं खापर तिच्या त्या व्यवस्थितपणावर फोडायला बरं जायचं. एक वस्तू जागेवर सापडत नाहीये. काय हवंय? माझा गॉगल कुठे? तिथं टेबलवर ठेवला होता मी. मी उचलून ठेवला. पण हे नसते उपयोग तुला सांगत कोण? एक वस्तू ऑफिसला जाताना सापडत नाहीये. ही नसती पंचायत करायला सांगत कोण तुला? अहो टेबलावर उलटा ठेवता तुम्ही, काचेला चरे पडतात म्हणून मी उचलून ठेवला. खबरदार पुन्हा माझ्या वस्तून हात लावशील तर. माहित आहे मोठी शिस्तशीर आहेस ती, तुझा तो शिस्तशीरपणा तुझ्याकडेच ठेव. या घरात पुन्हा ऑफिसला जाताना माझ्या वस्तू जागेवर सापडल्या नाही तर. बर, काय म्हणालीस? मी कुठं काय म्हटलं? मी अगं मग बोल ना, बोल. मी काय वाऱ्याबरोबर बोलतोय? कोण कोण समजतेस कोण तुझा? आणि हो मला. अगं बोल ना, बोलत का नाहीस? सार रीतीप्रमाणे होत, घरोघरी हेच चालत, त्यातही एक वेगळे पण होत. ते वेगळे पण मोठं असंही असायचं. ती उलटून बोलत नसे, बोलली असती तर दोन द्यायचे दोन घ्यायचे असं करून सगळं संपवून टाकता आलं असतं. संपायचं ते सगळं माझ्या बाजून. माझा सगळा राग आवेश आणि मुख्य म्हणजे माझे सगळे मुद्दे संपून जायचे. ती उलटून बोलत नसल्यानं तिच्या बाजूनं काही खर्ची पडत नव्हतं. माझ्या मनात मात्र सतत सगळं साचत जात होत. लग्नाला 5 वर्ष होई तो किती साचलं कोण जाणे. पण परिणाम एकच झाला, आपण आपल्या बायकोला आवडत नाही असं वाटू लागलं. हे असं वाटणं मोठं चमत्कारिक असत, पण तसं ते वाटतच. चालायचंच. नवरा बायको असे भेदभाव असायचेच. माझं तपकीर ओढणं तिला आवडत नसे. आता नवऱ्यानं तपकीर ओढलेली जगातल्या कुठल्या बायकोला आवडत असेल? पण तरीही जगात हजारो नवरे तपकीर ओढतातच. अच्छा, तपकीर ओढतो म्हणून नवरा आवडत नाही असं कधी झालंय? ती फार बोलत नसली तरी तिची नापसंती मला कळू लागली होती. ती कळण्या इतपत मला जाणवली की माझ्यापरी मी तिला तोंडही देऊ लागलो होतो, म्हणजे माझच वाजवत होतो. ती गप्पच असे. असं कितीदा तरी झालं आणि एक दिवस आणखी झालं. मी माझ्या कचेरीच्या एका मुलीबरोबर सिनेमाला गेलो होतो. साधी गोष्ट होती, ती मुलगी जरा ज्यादा होती. कुणाबरोबरही गेली असती, आपण जायचं का हा प्रश्न. मी गेलो. आयुष्यात कधीही गेलो नव्हतो. कॉलेजात एक मुलगी कधी बोलली असेल तर शपथ, प्रेम करणं तर दूरच राहिलं. कचेरीत पोरी भरपूर, पण त्यांच्या डब्यात क्वचित थालीपीठ खाण्यापलीकडे कधी मजल गेली नव्हती. पण अशी नखरेल मुलगी आपल्याबरोबर येते, त्याचं पुरुषाला काय महत्व वाटतं ते बायकांना कसं कळणार? ती एकच वाक्य बोलली.
तुम्ही त्या मुलीबरोबर पिक्चरला जायला नको होतं. त्या मुलीबद्दल गावात चांगलं बोललं जात नाही. अगं खरं तर मी लवकरच घरी येणार होतो, पण मग पिक्चरला जायचं ठरलं. सेकंडची तिकीट होती, घरी येऊन गेलो असतो तो उशीर झाला असता, म्हणून परस्परच गेलो. जेवणार ना? हो जेवणार, तर पण भूक नाही आहे फारशी. मी ताट वाढून ठेवते. अगं कंपनीच अशी होती, शिवाय चांगलं उंची हॉटेल. मी तुला सांगून ठेवतो, बट वाय वाय शुड आय टेल यू ऑल द डिटेल्स? काय म्हणालीस? अगं म्हणायचंय काय तुला? अगं म्हणत आणि तर 56 पोरी फिरवीन. आहेस कुठे तू? म्हणे त्या पोरी बद्दल चांगलं बोललं जात नाही. बोल बोल ना, नसेल ती पोरगी चांगली. अगदी माझ्याबरोबर आली त्या काही विशेष नसेल, 17 जणांबरोबर जात असेल, सो वॉट. परवा तुझा तो भाऊ आला होता, सांगणार होतो त्याला जा घेऊन चला आपल्या बहिणीला माहेरी. रोज रोज तिचं आंबट तोंड बघून कंटाळा आलाय मला. उगीच काही कोणी कोणाबरोबर सिनेमाला जात नाही, तू समजून घेतेस मला? काय सुख देतेस? अगदी जिवारी लागावं म्हणून मी बोललो. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तिला जवळ घेतलं, लाडीगोडी केली, तिची क्षमा मागितली. तिला प्रोहोक करता आलं हा सूक्ष्म आनंद लपून होता. कितीतरी दिवस या आनंदात मी तिच्याशी खूप चांगला वागलो. पुन्हा रहाट गाडग सुरू झालं. मी माझ्या जगात रमून गेलो, ती तिच्या जगात. पण अधिक अबोल, अधिक शांत, माझ्या प्रत्येक खोड्यात जपत घाबरल्यागत. काहीतरी जिंकल्याचा, वरचढ झाल्याचा माझा आनंद मी लपू शकलो नाही. 4 दिवस ते ठीक होतं. घरातल्या सर्व व्यवहाराला एक प्रकारचा शुष्कपणा आला होता. सगळं जगणंच एक प्रकारचं अधांतरी निष्प्रेम झालं होतं. तिचं काही चुकत होतं असं नव्हे. ती फार जपून बोलायची, जपून वागायची. पण सहज त्यामुळंच एक ताण आला होता. असा ताण सहन करण्याची शक्ती माझ्यात नव्हती. मला ते जमत नव्हतं. तिनं मला क्षमा केली नव्हती हे उघड होतं. आणि तरीही ती मला दुखवत नव्हती, दुखेल असं वागत नव्हती. पण तिचा तो सारा प्रयत्नच मला जीव घेणा वाटत होता. ती पुन्हा आपल्या कोशात जाऊन दडली होती. तिच्या त्या कोशातून तिला पुन्हा ओढून ओरबाडून बाहेर काढण्याची मला तीव्र इच्छा होत होती. काय झालंय? कुठं काय? मग बोलत का नाहीस? ताप आहे बघू. नाही ताप नाही. अगं मग काय झालंय? काय कुणाला वाटेल कुणी मेलं बिलं की काय या घरात?
अगं बोल ना, बोल, भांड ओरड नाहीतर रड, सगळं एकदा सगळं संपून जाऊ देत। माझी गरज आहे ती, माझी माझी फक्त एकट्याची, तुझी नाही। तिच्या सगळ्या बेरचा वजाबाक्या करून झाल्या होत्या, उदाहरण सोडवलं होतं आणि उत्तर मांडून ठेवलं होतं आणि मग व्हायचं तेच झालं। कारण काय, काही असू शकतं, निमित्त पुरतं, एक दारांगण आणखी झालं। काय ग, जा जा माहेरी जा, पुन्हा पाऊल टाकू नकोस इथं, पुन्हा दिसलीस तर कमरेत लाथ घालून बाहेर काढीन तुला। मी उठवलेल्या झंझावातात मीच उन्मळून पडलो आणि शेवटी डोक्यावर उशी दाबून पडून राहिलो। कुणीतरी पाहत होत, त्या जाड उशा आडून सुद्धा मला ते जाणवत होत। मी उशी दूर सारून पाहिलं, तिची नजर हलत नव्हती, भेदरलेली, रागवलेली। त्यात रडते ऐकू येत नाही का, जा जाऊन झोपव तिला। असं किती वर्ष चालणार आहे कुणास ठाऊक, आज अगदी कळस झाला। कशी दिवस काढते माझं मलाच माहीत,
लग्न होऊन इतकी वर्ष झाली, पण कधी सुद्धा या माणसाबद्दल काडी इतका आदर प्रेम वाटत नाही। कस वाटाव? मी एरवी तसे लिहिले नसतो, पण आज तुम्ही फार केलत, पण मी ते मनापासून लिहिलं नव्हतं। अहो काय झालं तरी मी तुमची बायको आहे, खरंच मी खरंच मी मनापासून सांगते। ती कोशातून बाहेर आली होती पण फार उशिरा। आधी तिनं ते तसं लिहायला नको होत, मला काय माहित नव्हतं। मला माहित होत तिला न आवडणार माझ्यात पुष्कळ आहे। तिला काय आवडत काय वाटत हे सुद्धा मला माहित होत। आता स्वतःची फसवणूक करून घेत राहण्यात काही अर्थ नव्हता। कशासाठी स्वतःची फसवणूक करून घ्यायची? सगळा दोष माझाच होता। पण म्हणून आयुष्यातले सगळे दोर कापून टाकायचे, सगळेच्या सगळे सगळे पाश तोडून टाकायचे? नाही नाही, पण तरी तिनं तसं लिहायला नको होतं।